जी परिस्थिति आज पाहायला मिळते आहे राज्यामध्ये नेमकं काय चाललं आहे हे आपल्या समोर या निमित्ताने मी ठेवणार आहे आणि त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा हा पेन ड्राइव मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी सुपूर्द करतो। माननीय अध्यक्षांनी ती आपली प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी घ्यावा आणि अध्यक्ष महोदय कशा प्रकारची कट कारस्थान सरकारच शिजवतंय या संदर्भातले सगळे व्हिडिओज हे मी आता या पेन ड्राइव मध्ये दिलेले आहेत। अध्यक्ष महोदय 1993 चा बॉम्बस्फोट आणि 2008 मधील मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे आघात अद्यापही विसरले नसताना दिवसाढवळ्या खून बलात्कार चोऱ्या दरोडेखोरीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना त्यावर कोणताही मार्ग न काढता भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण दिल्यामुळे राज्यातील कोट्यवधी जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील उडालेला विश्वास महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी 500 नागरिकांपेक्षा अधिकची गर्दी जमवल्यामुळे हजारो शिवभक्तांवर दाखल झालेले गुन्हे व त्याच वेळेस सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या पत्रकार परिषदेत मात्र 1500 नागरिक उपस्थित असताना एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल न होणे कायद्याचा वापर स्वतःच्या सोयीने केल्याने कोट्यवधी शिवभक्तांमध्ये पसरलेला असंतोष लोकप्रतिनिधींना गुंडांकडून मिळत असलेल्या धमक्या राजकीय हस्तक्षेपामुळे बड्या राजकीय नेत्यांविरोधात गुन्ह्यांच्या तपासात आलेली शिथिलता हत्या अपहरण दरोडे घरफोड्या यांच्यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यात आलेले अपयश मुंबई नवी मुंबई राज्यातील मोठ्या शहरातील गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ सायबर हल्ल्यांना आणि गुन्ह्यांना रोखण्यामध्ये आलेले अपयश अंमली पदार्थ गुटखा व्यापार जुगार मटका या अवैध धंद्यात झालेली अपरिमित वाढ अल्पवयीन मुले मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपासातील संतगती डान्स बार पब डिस्को थेट ऑनलाईन गेमिंग विशेषतः ऑनलाईन लॉटरीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आलेले अपयश त्यांच्या चालकांना मिळणारे अभय पोलिसांवर पडणारा ताण व पोलिसांच्या मागण्यांकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष वाळू माफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात करावयाच्या कारवाईत असलेली शिथिलता मागासवर्गीय समाजावर होणारे हल्ले आणि त्यांच्यात वाढलेली असुरक्षिततेची भावना राजकीय कार्यकर्ते लोकप्रतिनिधींवर सूडबुद्धीने होणारी कारवाई राज्याच्या कायदा व सुव्यवस्था कोलमडल्यामुळे गोरगरीब जनता महिला व सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाले असुरक्षिततेचे व असंतोषाचे वातावरण तसेच एसटी कर्मचाऱ्याला संपाला 100 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन संप मिटविण्यात सरकारला आलेले अपयश शेकडो एसटी कामगारांनी केलेल्या आत्महत्या माननीय न्यायालयाने सरकारवर ओढलेले ताशेरे संपामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना होत असलेला असह्य त्रास एसटी कर्मचारी व कुटुंबियांमध्ये निर्माण झालेले निराशेचे वातावरण तसेच सरकारच्या उदासीनतेमुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द होणे इतर मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असणे अहवाल फेटाळत असताना न्यायालयाने सांख्यिकी अभ्यास आणि संशोधनाविनाच अंतरिम अहवाल तयार केला असल्याचे अहवालात इतर मागासवर्गीयांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत कोणती माहिती नसल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थाशिवाय निहाय ओबीसी प्रतिनिधित्वाची माहिती नसल्याचे तसेच कोणत्या कालावधीत कोणत्या माहितीच्या अधिकारे हा अहवाल तयार केला याबाबतही स्पष्टता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले असले तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोग व राज्य सरकारला दिले असणे राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण गमावण्याची आलेली वेळ सुरुवातीपासून सरकारी उदासीनतेने मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात व आयोगाला कर्मचारी व निधी देण्यात सरकारकडून होणारे टाळाटाळ मराठा ओबीसी समाजासाठी केलेल्या घोषणांची 2 वर्षात न झालेली अंमलबजावणी त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शासनाबद्दल निर्माण झालेल्या तीव्र उद्रेकाची भावना धनगर आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारकडून कोणतीही कारवाई न होणे संविधानानुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नसताना मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नसताना मंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत सभागृहात केलेली घोषणा व परिणामी नागरिकात निर्माण झालेली संदिग्धतेची भावना तसेच टीईटी व अन्य स्पर्धा परीक्षात झालेले घोटाळे स्पर्धा परीक्षेसाठी सेवा पुरवठादार कंपन्यांची निवड करताना झालेल्या अनियमितता परिणामी राज्यातील लाखो उमेदवारांची नोकरीची संधी हिरावल्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेला असंतोष याबाबत शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना अशा प्रकारची ही 293 ची सूचना आज या ठिकाणी आम्ही दिली आहे
आणि त्याच्यावर माझं मत व्यक्त करण्याकरता मी उभा आहे. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण असं म्हणतो की देशामध्ये लोकशाही आहे आणि महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी संस्कृती आहे. इथल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाही आहोत. आपण अनेक वेळा दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघतो की त्या ठिकाणी दोन पक्षाचे लोक, विरोधक आणि सरकारी पक्षाचे लोक एकमेकाच्या समोर देखील उभे राहू शकत नाहीत. पण ही परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही अतिशय प्रगल्भ अशा प्रकारची पोलीस व्यवस्था आहे. मी देखील 5 वर्ष गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि महाराष्ट्राच्या पवारसाहेब पोलिसांचा खऱ्या अर्थानं मला अभिमान आहे की देशामध्ये कायद्यानं नियमानं काम करणारं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचं पोलीस दल आहे. अशा प्रकारची महाराष्ट्राच्या पोलीस दलाची ख्याती ही आपल्याला उभ्या देशामध्ये पाहायला मिळते. पण अलीकडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, या पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढलाय. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात वाईट काय असतं लोकशाहीमध्ये, सरकार जर षडयंत्र करायला लागलं तर अध्यक्ष महोदय त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही. आपला विरोधक हा संपवण्याच्या संदर्भातलं षडयंत्र हे जर थेट सरकार करेल तर अध्यक्ष महोदय मग या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली तो उद्देश कधीच सफल होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी आज विषय अनेक आहेत, मी काही गृहमंत्री महोदय सगळ्या विषयांवर बोलणार नाहीये. मी 2-3 नेमक्या विषयांवर या ठिकाणी निश्चितपणे बोलणार आहे. खरं म्हणजे सगळेच विषय महत्वाचे आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय असेल, आमचे संजय कुटे त्याच्यावर बोलतील. आम्ही ठरवलंय लांबलचक भाषण करायचे नाहीयेत. पण खरोखर जी परिस्थिती आज पाहायला मिळते राज्यामध्ये नेमकं काय चाललंय हे आपल्या समोर या निमित्ताने मी ठेवणार आहे. आणि त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा हा पेन ड्राईव्ह मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी सुपूर्त करतो. माननीय अध्यक्षांनी ती आपली प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी घ्यावा. आणि अध्यक्ष महोदय, कशा प्रकारची कट कारस्थानं सरकारच शिजवत आहे या संदर्भातले सगळे व्हिडिओज हे मी आता या पेनड्राईव्ह मध्ये दिलेले आहेत. सन्माननीय सदस्य गिरीश महाजन, या गिरीश महाजनांच्या संदर्भात काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. आणि गुन्हा काय दाखल झाला तर 2021 मध्ये गुन्हा असा दाखल, नाही थोडी गंमत करू नका, महत्वाचा विषय, 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाच्या संदर्भात, तिथे पाटील गट आणि भोईटे गट आहे, भोईटे गटाच्या वतीनं गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीला पुण्यामध्ये किडनॅप केलं. आणि मग गिरीश महाजनांचा मोबाईल आला, त्याच्यावरनं गिरीश महाजनांनी धमकी दिली आणि त्या धमकीच्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्याप्रसारक मंडळाचा राजीनामा दे आणि त्याच्यावर आम्हाला यायचं आहे. अशा प्रकारची एक अत्यंत बनावट केस तयार केली, अत्यंत बनावट केस. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या केसमध्ये गिरीश महाजनांना मोका लागला पाहिजे असं सांगून अध्यक्ष महोदय मोक्याचे कागदपत्र तयार झाले.
गिरीश महाजनांना कोर्टाने दिलासा दिला, पण मला आपल्या सगळ्यांच्या समोर एक फार सुरस आणि चमत्कारी कथा मांडायची आहे। गृहमंत्री महोदय, राज्य सरकार काय षड्यंत्र करताय? ही कथा एका अशा कत्तलखान्याची आहे की ज्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भात त्यांची कत्तल कशी करायची या संदर्भातले षड्यंत्र शिजतात। एक दीर्घ कथा आहे आणि या कथेमध्ये प्रमुख पात्र कोण आहे? विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण, नाव लिहून ठेवा, विशेष सरकारी वकील। आमच्या काळात आणि तुमच्या काळात महत्त्वाच्या केसेस ज्या व्यक्तीला देण्यात आल्या, सुरेश दादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, सगळ्या केसेसमध्ये सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण। आणि कथा खूप मोठी आहे, पण मला थोडक्यात ती समजून सांगायची आहे। इतकी मोठी आहे आणि इतकं मटेरियल आहे की कमीत कमी 25 ते 30 वेब सिरीज याच्यावर तयार होतील, इतकं मटेरियल माझ्याकडे आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, हे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे, कारण यात मी जे सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ हा मी माननीय अध्यक्षांकडे दिलाय आणि माननीय मंत्री महोदय आपल्याकडे देणार आहे। अध्यक्ष महोदय, या हे जे सरकारी विशेष सरकारी वकील आहे यांचं कार्यालय हे विरोधकांच्या विरुद्ध षड्यंत्र तयार करण्याकरता प्रमुख अशा प्रकारची ती जागा आहे। आणि मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर याच्यात काय आपल्याला पाहायला मिळतं? चाकू प्लांट करण्यापासून तर गळ्याला रक्त लावण्यापासून ड्रगचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी करायची, गिरीश महाजनांची रेड कशी करायची, रेडमध्ये कशा वस्तू प्लांट करायच्या, कसे करून केस मुक्कामध्ये कशी फिट करायची, याचे नियोजन कसं करायचं, गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील रचतोय आणि पुढे त्याच्यामध्ये पोलीसही आले आहेत, काही मंत्र्यांचाही सहभाग आलाय आणि अध्यक्ष येणार, सगळं येणार आहे। आणि अध्यक्ष महोदय, हे सगळं कुभांड रचलं गेलं, FIR देखील याच्यामध्ये दिसतंय, FIR ही सरकारी वकिलांनी लिहून दिला, साक्षीदार सरकारी वकिलांनी तयार केले, घटनाक्रम जोडण्याचं कसं जोडायचं ते सरकारी वकिलांनी सांगितलं, जबान्या सरकारी वकिलांनी पाठ करून घेतल्या, रेड करण्याकरता व्यवस्था त्यांनी केली। आणि आमचे एक माजी नेते जे आता तुमच्या पक्षात आहेत त्यांनी ती व्यवस्था करून दिली, हॉटेल बुकिंग झालं, पैसे कसे कॅशमध्ये द्यायचे ते झालं। आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पुढे सगळंच येणार आहे, मी सांगतोय, पण त्यांचा दावा आहे की साहेबांनी सगळ्या फायली माझ्याकडे दिल्या आणि त्यातले काही दावे खरे दिसत आहेत, ते पुढे मी दाखवतो आपल्याला। आणि मग ही सगळी जी कथा आहे हे सरकारी वकील आपल्या तोंडाने सांगतात, या आपल्या जे व्हिडिओ दिले आहेत ना याचे हे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचा एक एक छोटा छोटा व्हिडिओ पण मी तयार केला आहे, तोही अध्यक्ष महोदय आपल्याला सोपं जावं म्हणून मी नंतर पाठवतो आपल्याला। महाविकास आघाडीच्याच कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांच्या संदर्भातले खुलासे देखील तो करतोय, ते खुलासे होत आहेत। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये 1,625 अधिकचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, 1,625 तास। पण ते तर मी 1,625 कुठे द्यायचंय ते तुम्हाला देईन, आता त्यातलं निवडक देतोय, कारण मंत्री महोदय त्यातलं काही तर असं आहे की या सभागृहाची इब्रत घालवणार आहे, त्याच्यामुळे या सभागृहात ते मी सांगू देखील शकत नाही। आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर पहिला व्हिडिओ जो आपल्याला दिलेला आहे, वाटल्यास याच्यातनं तुम्हाला तो मी सेपरेटली पाठवतो। आता काय म्हणतोय वकील, गिरीश महाजनांकरता कसा कट शिजतोय तो वकील सांगतोय, आम्हाला पैसा निलेश पुरवायचा,
गुंडागर्दी करणे, दहशत पसरवणे असे सांगायचा असं त्या ठिकाणी सांगायला सांगा, ड्रग्सचा व्यवसाय करतो हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोका लागतो। सट्ट्याच्या पैशातनं मोका लागत नाही, पण सट्ट्याच्या पैशातनं ड्रग म्हटले की मोका लागेल, एक ग्रॅमला 1 लाख रुपये मिळतात असे सांगायचे, म्हणजे गिरीश महाजनांवर मोका लावण्याकरता। दुसरा व्हिडिओ, तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे का? आणि गिरीश त्या केसमध्ये तो स्वतः सरकारी वकील आहे, तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो, तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार असेल तर त्याला करून टाकू। ड्रग्सचे नाव घेतले की आपला मोका एकदम फिट बसतो, आणि ड्रग्स सापडलेच पाहिजे असं कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो असं नाही, केवळ संशय क्रिएट करायचा एवढं पुरेसं आहे। शिक्षण संस्था आहे, तिथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मार्केट खूप मोठे असे सांगायचे, त्याला पैसे दिले आहेत ना? आपण सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी, रवी शिंदेने त्यांचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले, संस्था आपल्या ताब्यात आहे, तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो असे भासवायचे आणि गिरीश महाजनला फसवायचे सरकारी वकील। आणि मग पुढे तो हे सांगतो, सारे जबाब मीच लिहून दिले होते, साहेबांनी डीजींना सांगितले, किती मीटिंगा झाल्या, सीपीला रात्रभर बसवलं, साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होते, मी मागच्या दारातन गेलो, त्यांनी फोन लावले, मी गाडीत बसलो, तर लगेच डीजीचा फोन आला, सीएम अजितदादा, वळसे पाटील, एसीएस, डीजी सगळे होते, सीपीला रात्रभर बसवून ठेवले, रजत नागपूरला गेला, मग सीपीचे फोनवर फोन आले, व्हिडिओ आहे, सर्व निगेटिव्ह होते, मी कॉपी दिली, शेवटी साहेबांना सांगून अधिकारी बदलवला, अनिल देशमुख असते तर फायदा झाला असता, प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटी चेंबरला बसवा असं साहेबांचे ऑर्डर आहेत, अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान देखील हलत नव्हते। तुमच्याबद्दल आहे दादा हा व्हिडिओ, अजित पवार सपोर्ट करत नाही, पर बडे साहेब सब देख रहे, कोणी चांगले अधिकारी आहेत का? 4-5 अधिकाऱ्यांची चांगली नावे द्या असं मला सांगितलेलं आहे, आणि त्यांनाच आपण अपॉइंट करू आणि त्या माध्यमातून सगळी कारवाई आपण करून घेऊ। त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे, ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत आणि त्यांचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेलं संभाषण पूर्ण याच्यामध्ये आहे। एसीपी सुषमा चव्हाण याच्यातल्या आयो आहेत, रेडमध्ये सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगतात, या मार्गाने तुम्ही या, काय करायचे, सूक्ष्म व्यवस्था सगळं ते सरकारी वकील सांगतायत, तुमच्याकरता रेस्ट हाऊस बुक करून ठेवलाय, मग त्यांना विचारतायत तुम्ही येणार आहात तर व्हेज ठेवायचं की नॉनव्हेज ठेवायचं, जेवण, जेवणाची राहण्याची रूम कोणाच्या नावाने बुक करायची, आपल्या नावाने करू नका, नावं कुठे वापरू नका, सरकारी वकील सांगतात रेड करणाऱ्यांना, कॅशमध्ये पैसे द्यायचे, बिल नाही भरायचं, कॅशमध्ये पैसे द्यायचे, आणि यासाठी कुठली मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या असे निर्देशही त्यांनी या ठिकाणी प्रवीण चव्हाण यांनी दिले आहेत, खडसे साहेब सर्व पैसे देतील असं देखील त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। याच्या पुढचा जो आहे हा फार महत्वाचा आहे, मी जे षडयंत्र म्हणतो ना दादा, म्हणजे सरकारच्या वतीनं काय चाललंय, त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे तोवर तिथे फेकून द्यायचा आणि जप्त करायचा। किती जणांनी माझे नाव केससाठी रिकमेंड केले आहे, दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जुन खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रीफ, गुलाबराव यूट्यूब हा दुसरे असतील, श्रीनिवास पाटील, असं सगळ्यांची नावं घेत त्यांनी अशी पत्र दाखवली या व्हिडिओमध्ये पत्र, आणि या सर्वांनी साहेबांना पत्र दिले, गिरीश महाजन अटकत नाही, सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही, मी डीजीला भेटणार आहे आणि या सीपीला काढणार आहे। मग याच्यानंतरचा व्हिडिओ आहे, साहेबांना फोन करून मीटिंग लावली,
मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. एक दिवसात एफआयआर ड्राफ्ट करून दिला स्वतः. मी स्वतः अभ्यास केलं आणि सगळी कलम लावली, अनेक कलम लावली, पण त्यांनी काही पॅरे गहाळ केले. म्हणजे अध्यक्ष महोदय, सरकारी वकिलाला एफआयआर टॅकलच करता येत नाही. सरकारी वकील आणि एफआयआर या दोन मध्ये संबंध, कारण तो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे. केस कोर्टात गेल्याच्या आधी पब्लिक प्रॉसिक्युटरला कुठलाही अधिकार नाहीये. उलट जर केस कोर्टात जायच्या आधी पब्लिक प्रॉसिक्युटरची मदत घेतली तर ती केस खारिज होते, कारण सेपरेशन ऑफ पॉवर केलेले आहेत. पण इथे मात्र सरकारी वकील या ठिकाणी सांगतो की सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. हा सर. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे मोक्का करता कसा ड्राफ्ट तयार करायचा एफआयआरचा, तो देखील त्यांनी तयार करून दिला. आणि किती कलम लावली ती नंतर दाखवतो मी. आणि मग हे जे विजू पाटील आहेत, विजय पाटील जे दुसऱ्या गटाचे, ज्यांनी जे कंप्लेनंट आहेत, त्यांच्याशी एक संवाद आहे. गिरीश महाजनांचे नाव टाका, मी जबाब तयार करतो. पुढे काय बोलायचे, स्टेटमेंटमध्ये काय टाकायचे, हे सारे निर्देश मी देतोय. भोयटे जाईल तेव्हा आपला माणूस जाईल आणि तिथे ऐवज ठेवून देईल. कुणाकडनं कसे जबाब घ्यायचे हे मी तुम्हाला समजवून सांगतो. आणि त्यानंतर पूर्ण संवाद आहे, कुणाचा जबाब कसा रजिस्टर करायचा, काय काय त्या ठिकाणी प्लांट करायचं, या संदर्भातला सगळा व्हिडिओ या ठिकाणी आहे. आता याच्यानंतर संभाषण आहे एसीपी सुषमा चव्हाण, डीसीपी पौर्णिमा गायकवाड आणि ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण. हॉटेलचे बिल देऊ नका, 10,000 दिले आहेत, तिथले आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहेत. पंचांची नावे मी व्हॉट्सअपवर पाठवतो. दोन सायबर एक्सपर्ट ठेवा, ती आपली माणसं असतील. जे आपल्याला माहिती आहे हे पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्निशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील. कोण करताय कॉन्स्पिरसी? सरकारी वकील, एसीपी आणि डीसीपी. त्यानंतर एसीपी सुषमा चव्हाण यांच्यासोबतचा कॉल आहे, त्याचा व्हिडिओ आपल्याला दिलाय. पंचनामा मॅनेज करा. 6:30 ऑर्डर मिळाला पाहिजे. डीडीआर ओळखीचा असेल तर बोलवा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा ठिकाणून 5 पंच लागतील. उद्या रविवार असल्याने ओळखीची माणसं आधीच ठरवून घ्या. वकील स्वतः ते स्वतः फोन करून माणसं ठरवतात. कोण माणसं, ती माणसं त्यांनी दिली. काही बाहेर बोलू नका, मॅटर सेन्सिटिव्ह आहे. फक्त तुम्ही शिपाई आयडेंटिफाय करून ठेवा आणि मग त्यांनी काय काय पंच म्हणून बोलायचं आहे मी सांगतो, असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानंतर मॅडमशी संवाद आहे. साहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो मी. जयंत पाटील असे अजितदारांकडे जातो मी. स्वतः येणार नाही, कारण मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे याचा पुरावा मिळेल, असं सरकारी वकील म्हणतोय. मी राष्ट्रवादीचा वकील आहे याचा पुरावा मिळेल. त्यानंतर विजय पाटलांचे संभाषण आहे, त्याचा एक व्हिडिओ आहे. अशी बातमी लीक करा की अलका पवार आणि इतर डायरेक्टर यांच्यावरही रेड पडणार आहे आणि स्टे वॅकेट झाला की अटक होणार आहे, अशी सुद्धा बातमी पसरवा. त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी खराब होईल आणि मग भोईटेला माफीचा साक्षीदार करू आणि मग गिरीश महाजनला त्यात अटकवू. आणि मग दुसरं संभाषण विजय पाटलांची, चॅनलला बोलवून सर्व दाखवा. त्यांना काय दाखवायचे ते आधी सांगून ठेवा. गिरीश महाजन याच्या पापाचा घडा भरला असं सांगा. मागच्या भागात शिवाजी भोईटेने फोटो फेकले असतील ते सगळे चॅनलवर दाखवायला सांगा. त्यानंतरचा व्हिडिओ, या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनांचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनांचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय ऍड करायचे ते नंतर मी करून देतो. मग नंतरचा व्हिडिओ. आता गिरीश महाजनांच्या पलीकडे गेलाय. कोणाला अटकवायचे? जयकुमार रावल, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, संजय कुटे,
मुनघंटीवार। नागपुरून मला फोन आला, पुढच्या आठवड्यात कुठे आहे असे विचारले, मुंबईला केव्हा येणार, शुक्रवारी आहे असं सांगितलं। मी गेलो तेव्हा पी एस राऊत तिथे नव्हता, त्याने दुसऱ्याचा नंबर दिला। मी जातो मंत्रालयात, तेव्हा कधीच एंट्री नसते, न जाण्याची न येण्याची, मला थेट त्या ठिकाणी प्रवेश आहे। नंतरचा व्हिडिओ, मी सारे काही टाइप करून दिले, त्यांना फक्त A4 वर टाइप करायला सांगितले, खंडणीचे सुद्धा मी तयार करून दिले। सुनील गायकवाड पुण्यात केव्हा आला याची माहिती काढली, मग FIR मध्ये लिहिले, 2 लाख 3 लाख कुठे दिले, मग आपण काय काय दाखवले, किमया हॉटेल दाखवायचे होते, पण उद्या कायद्यात अडकू नये म्हणून कुठे कॅमेरे तर नाही ना हे आधीच बघून आलो, उगाच रिस्क नको, संपूर्ण सर्व्हे केला। मग त्याच्यानंतरचा व्हिडिओ, कोणत्या दिवशी किडनॅप केलं ते सांगा असा प्रश्न विचारला त्यांनी, की बाबा आता आपल्याला खोटं करायचं आहे, मग कोणत्या दिवशी, तर त्यांनी सांगितलं आपल्याला हा प्रश्न विचारला तर सांगायचं पहिल्या आठवड्यात, तारीख कशाला सांगायची। मग तो म्हणतो काही भाग कदाचित गिरीश महाजनला कळला, त्याने FIR कॉपी मागून स्टे घेतला, आता प्रयत्न करतायत, मी कुठे दिसतो का, मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशिरा, माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे साहेबांच्या सांगण्यावरून होते आहे। गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला ती माहिती आपण मंत्रालयातून काढली। अनिल देशमुख घाबरत नव्हते, त्यांना टार्गेट दिले की ते करायचे। जयंत पाटील खडसे चांगले संबंध, त्यांनी डायरेक्ट सांगितले की चव्हाण आला की पाहून घ्यायचे। फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला, पैसा खूप लागतो एका स्टेज नंतर। आपले टार्गेट कोण कोण आहेत, पुन्हा देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, आता टार्गेट वाढले, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, फायली तयार आहे, हेच आपले सगळे टार्गेट आहे। मग त्याच्यानंतरचा व्हिडिओ, साहेब कधीच पिक्चर मध्ये येत नाहीत, ते कुणाला तरी घरी बसवून सांगतात, थेट फोन केला तर उगा स्टेशन डायरीत नोंद नको, पण साहेबांना यांना संपवायचेच आहे। गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना 1,01,000 संपवायचे आहे। गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच, पुढच्या वर्षीपर्यंत काढायचे म्हणजे फडणवीस संपतो। अनिल देशमुखांनी पुढे, तो म्हणतो आता जो अनिल देशमुखांची तारीफ करत होता तो आता पुढे म्हणतो, अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमवले, 100 कोटीपेक्षा जास्त असतील, किमान 250 कोटी तरी, नुसते बदल्यांमध्ये नाही तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर, भरपूर मार्ग असतात, 2 वर्षात 250 कोटी रुपये तरी कमावले असतील। काय लागतं, मुंबईमध्ये 100 तरी मोठे बिल्डर आहेत, प्रत्येकाने 2-3 कोटी रुपये दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात, बिल्डरसाठी 2 कोटी ही काही मोठी रक्कम नाही। एक नक्की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता, मी साहेबांचा माणूस पण माझा फोटो ठेवत नाही, संबंध दाखवत नाही, कधी स्टेटस ठेवत नाही। त्यानंतर सांगतो, साहेबांचा वेळ घ्या, तोवर काही शक्य नाही, अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले आहे, वळसे काहीच करत नाही, आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते, कोर्टात काय भूमिका मांडायची हे तेच ठरवतात, ते म्हणतील ते ठरते। मग दुसरं, गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल असे स्टेटमेंट घ्या, विश्वजितचं स्टेटमेंट घ्या, 18 स्टेटमेंट झाले तर मजा येईल, एक लेडीज आहे का कोणी, तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटकच होऊन जाईल। राजकारण करायचे असेल तर CP, CID, EOW हे सारे तुमचे पाहिजे, मोठ्या साहेबांनी सांगितले, खरं म्हणजे देशमुख 25 लाख रुपये घेऊन आले होते पण मी घेतले नाही, नंतर तो पकडला गेला, 25 लाखात आपली गाडी झाली असती, तो स्वतः देत होता, तरी आपण घेतले नाही, नशीब कशी असते पा, पण त्याचं दुःख नाही, आपलीच माणसं आहेत, तो माणूस पाहिजे होता। यानंतरच भुजबळ साहेबांबद्दल काय बोलतात बघा, ते सातबाईने छगन भुजबळला पैसे देऊन सोडले, मुंबईला एक पाटणकर नावाचे वकील आहे, जज मॅनेज करते, एवढे तिचे काम आहे, 1 कोटी ठरले, 50 लाख ती ठेवते, 50 लाख देते, गिरीश महाजनची फाईल तिलाच द्या, ती पुढे सरकवेल, रावलला आत टाकले असते
आणि महाजनला उचलले असते, दोन उचलले असते तर अक्का भाजप हादरून गेला असता. मग एंट्री झाली आहे माननीय अनिल गोटे साहेबांची. अनिल गोटे साहेबांसोबत कॉल आहे. ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण? तावडे, गिरीश महाजन, रावल, देवेंद्र फडणवीस, रणजित पाटील, सर्व वाढले आपल्याकडे. गोटे साहेब आपले कुठे भेटणार? 30 आरबीआय जवळील 302 नंबरची खोली. साहेबांची इच्छा आहे, आपण करू सगळे, खचून जाऊ नका. संजय राऊतांची वेळ घ्या, मी सोबत येतो. आपल्याजवळ सगळं आहे, आपण सगळं करू. साहेबांची माझे बोलणे झाले आहे. सीएम फाउंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीण मध्ये करतोय, साहेबांचे बोलणे झाले. सीएम फाउंडेशनचा गुन्हा म्हणजे काय? सीएम रिलीफ फंडाच्या अंतर्गत जे पैसे आपण मागच्या काळात देत होतो, एक सेपरेट व्हिडिओ आहे तो मी योग्य वेळी देईन. येत अनिल गोटे, राज्याचे एक मंत्री, दोन माणसं अजून आणि एक डॉक्टर, मुंबईच्या मोठ्या हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्या डॉक्टरला सांगण्यात आलं की सीएम रिलीफ फंडाच्या संदर्भात पहिल्यांदा एक तू तक्रार दे की माझ्याकडे पेशंट आला नाही किंवा काय असेल, आम्ही ती रजिस्टर करतो. देवेंद्र फडणवीसांवर होणार नाही, ती ओमप्रकाश सेटेवर करू आणि मग ओमप्रकाश सेटेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना त्यात गुंफवू. आणि या संदर्भात पुढेही आलाय, मी दाखवतो सगळं. सोलापूर ग्रामीणमध्ये आपला हा गुन्हा आपल्याला दाखल करायचा आहे. मग त्यानंतर आपल्याला या व्हिडिओमध्ये माननीय गोटे साहेबही दिसत आहेत, त्यांची एंट्री आहे. सीएम रिलीफ फंडाची फाईल घ्यायला आलो. वकील मोरे सांगतात सापडत नाही, शोधून देतो. ओरिजिनल साहेबांकडे आहे, माझ्याकडे झेरॉक्स आहे, आपल्याकडे 4 फाईली आहेत. पांडे साहेबांना सांगून रजिस्टर करून घेतो. पांडे साहेब 100% करणार म्हणजे करणार, तो एकमेव माणूस आहे. अजून लोक एंट्री होती आहे. मंगेश चव्हाणची फाईल देतो. गोटे साहेब मंगेश चव्हाणच्या फाईलमध्ये मला इंटरेस्ट नाही. काय असाच आहे? वकील, अरे मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन, गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यामुळे मंगेश चव्हाणची फाईल देतो. मग ते फाईल देतात. वकिलाचा असिस्टंट म्हणतो आपण एक कॉपी काढून घ्यायची का? वकील म्हणतात गोटे आणि आपण काय वेगळे आहोत का? त्यांच्याकडे फाईल असली म्हणजे आपल्याकडेच आहे. ते मंत्री झाले म्हणजे आपणच मंत्री झालो. मी तुम्हाला एक्सपर्ट माणूस देतो, तो धुळ्याला येईल आणि तुम्हाला संपूर्ण फाईल समजवून सांगेल. साहेब तयार आहेत. जून मध्ये संजय पांडे रिटायर होत आहेत. आता तो मुंबई सीपी झालाय. त्याने सांगितले की मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसवले आहे. मी रजिस्टर करायला लावतो असंही त्यांनी सांगितले आहे. जयंत पाटील साहेब सगळं बोलून घेतील, तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर 2 दिवसांनी पत्र परिषद घ्यायची, तुम्ही आरोप करा, मग आम्ही हायकोर्टात जाऊ, तोवर मेडिकलची फाईल आपण लावू. भाजपला 10 कोटी रुपयाची देणगी मिळाली याची तुम्ही तक्रार करा. जी झाली तक्रार केली त्यांनी, त्यांना माहित नाही ते कुठल्या कुठनं मिळाली, पण केली त्यांनी तक्रार. या एका पत्रामुळे नवाब मलिक यांची चौकशी स्टॉप होऊन जाईल. हे सगळ्या सगळ्या प्रकरणात हेच वकील दिसतात मला, गृहमंत्री मोदी. कारण मग ऍडव्होकेट MD पाटील यांचा त्यांना कॉल येतो. MD पाटील कोण आहेत? रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्ये MD पाटील हे वकील आहेत. MD पाटील रश्मी शुक्ला प्रकरणात टेलिग्राफ ऍक्ट अनुसार ती केस कशी बसेल असं मला ओपिनियन तयार करून द्या. मग हे ते ओपिनियन तयार करून देतात आणि ते ओपिनियन त्यांना पाठवलं जातं आणि मग ते त्यानुसार पुढची कारवाई करतात. मग पुढचा व्हिडिओ आहे. साहेबांनी नगर आयोगाला सांगितले, जयंत पाटील यांनी सांगितले, पण तो ऐकतच नाही. काय करायचं? साहेब म्हणाले तुला जे जे पाहिजे ते कर. फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला? आपले जजेस आणायचे, कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची, ही आपली भूमिका असते, तीच आपण करणार आहोत. त्यानंतर हे सरकारी वकील साहेब काय म्हणतात? नवाब मलिक यांनी सांगायचे असते की हा जो फ्रॉड आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला. जे 10 कोटी भाजपला देते डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आणि मी ते केले असेही सांगायचे.
मग ते गोटे यांना विचारतात हे 14 मध्ये आले आहेत की त्याच्यानंतर आले आहेत, मग ते म्हणतात 14 मध्ये, म्हणतात जोरदार पत्रकार परिषद घ्या। मग तिथनं अनिल गोटे साहेब जयंत पाटील साहेबांना फोन लावतात, आता हे खरे जयंत पाटील आहेत की खोटे आहेत मी सांगू शकत नाही, त्याच्यात काही माणूस दिसत नाहीये पण त्यात मोबाईल दिसतोय, आणि मग आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला अर्जंट उद्या मुंबईत भेटायचे आहे, आणि मग ते ऍडव्होकेट चव्हाण यांना फोन देतात, मग ते बोलू लागतात, मागचे विषय राहिले आहेत, आता पांडे साहेब आले आहेत, मेडिकलची फाईल आहे, उद्या किती वाजता 3 वाजता का यांना एक ड्राफ्ट करून देतोय, उद्या ते ईडीकडे जाणार आहेत, या कॉलवर बोललं तर चालेल ना, समोरची व्यक्ती म्हणते नाही नाही फेस्ट टाइमवर बोला, मग फेस्ट टाइमवर फोन लावतात आणि त्याच्यानंतरचा काही संवाद आहे। आता शेवटचं सांगतो, आहेत खूप पण एक शेवटचं सांगतो, वकील महोदय अनिल गोटेंना सांगतात जोरदार आरोप करा आणि सांगा यातील एकही आरोप खोटा निघाला तर सर्व प्रॉपर्टी दान करून टाकेल, फक्त असे करण्यापूर्वी सर्व संपत्ती मुलाच्या नावे करून टाका। तुम्ही आरोप करायचे आणि मग आपल्या लोकांनी सभागृहात बोंबाबोंब करायची। अध्यक्ष महोदय याच्यातला तर बराचसा भाग मी या सभागृहात वाचू शकत नाही, माझा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये चाललं काय, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी आमच्या विरोधामध्ये अध्यक्ष महोदय जर सरकारी वकील करणार असतील तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का? सरकार हे जर विरोधकांना अशा प्रकारे खोट्या केसेसमध्ये गुंतवणार असेल, चाकू प्लांट करून टाका, रक्त लावून टाका, फोटो फेकून द्या आणि बोललं ना हे झालं, जे जे याच्यात बोललेलं आहे त्यातली प्रत्येक गोष्ट झाली आणि कोर्टामध्ये मोका लागायला गेला, खोटे पुरावे झाले, गोटेंनी पत्र दिलं, रावल यांच्या विरुद्ध दिलं, या सगळ्या गोष्टी खोट्या तयार केलेल्या या घडलेल्या आहेत आणि सातारामध्ये पोलीसही दिसतायत। हे पोलीस कशा प्रकारे या ठिकाणी याची कारवाई करणार आहे, म्हणून आमची मागणी आहे आणि आपण नाही दिली आम्ही कोर्टात जाऊ, आम्हाला हरकत नाही, शेवटी लढाई आरपारचीच लढावी लागेल, जर अशा प्रकारे आम्हाला संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल तर आम्ही कोर्टात जाऊ, केस चाललेलीच आहे। गिरीश महाजनांच्या केसमध्ये प्रायमा फेसे एका मिनिटात स्टे दिला, कारण ते कोर्टाच्याही लक्षात आलं की 3 वर्षानंतर हे दाखवतायत, आणि त्यांची मजा अशी आहे पहिल्यांदा त्यांनी तारीख टाकली, मग त्यांच्या लक्षात आलं की त्या तारखेला तर गिरीश महाजन नाहीच आहे पुण्यामध्ये, मग त्यांनी ते चेंज केलं आणि आठवडा टाकला। त्यामुळे हे जे काही या ठिकाणी घडतंय ना, म्हणजे कांगावा बाहेर तुम्ही करताय, सेंट्रल एजन्सी, पुरावा एकही नाहीये, पण मी तर पुरावा देतोय, पुरावा तुम्हाला थेट पुरावा देतोय की कशा प्रकारे तुमचं सरकार, आणि आम्ही करू मुकाबला, आम्ही करू, आम्हाला काय अडचण नाहीये, आम्ही मुकाबला करू, काय काय अडचण नाहीये। पण अध्यक्ष महोदय असं आपण म्हणतो मराठीमध्ये, म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावतोय, ही अवस्था आज या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते, त्यामुळे बघूया। मजा अशी आहे की गुन्ह्याचं स्थान हे पुणे, आणि 3 वर्षानंतर गुन्हा कुठे रजिस्टर होतो? मुक्ताईनगरला। म्हणजे पोलिसांचा वाटेल तसा गैरवापर, पाहिजे तसा गैरवापर हा या ठिकाणी होताना दिसतोय। आता मुक्ताईनगर म्हटल्यावर गुलाबरावांचा चेहरा थोडा हलतोय। अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या चर्चेच्या माध्यमातून आम्ही अतिशय गंभीर मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधलंय। आपल्याला कल्पना आहे की 1993 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, या बॉम्बस्फोटाने अख्खी मुंबई हादरली आणि ते तिथेच थांबले नाहीत। 2005 साली, 2006 साली, 2008 साली या मुंबईवर सातत्याने हल्ले झाले आणि प्रत्येक हल्ल्याची तार ही कोणाकडे गेली? प्रत्येक हल्ल्याचा तार गेला
हा दाऊद इब्राहिम कडे. दाऊद इब्राहिम जो या देशाचा शत्रू आहे, ज्याला पाकिस्तानने आपल्या संरक्षणात ठेवलंय आणि तिथे बसून या देशाच्या विरुद्ध जो षड्यंत्र करतो, त्या दाऊद इब्राहिमकडे सगळी तार गेले. आणि 1993 बॉम्बस्फोटानंतर इथनं पळून गेल्यानंतर दाऊद इब्राहिमने आपल्या कारवाया ज्या काही इथल्या सुरू केल्या, हसीना पारकर त्याची बहीण, इब्राहिम कासकर त्याचा भाऊ यांना फ्रंटमध्ये ठेवून या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटचे व्यवहार करायचे. आणि या रिअल इस्टेटच्या व्यवहारातनं पैसा उभा करायचा आणि तोच पैसा बॉम्बस्फोटाकरता याच देशात वापरायचा, स्लीपर सेल तयार करण्याकरता याच देशात वापरायचा. म्हणजे आपल्याच पैशावर, काळ्या पैशावर आपल्या देशात जनरेट करून त्याच्या आधारावर आपल्याच देशामध्ये दहशतवादी कृत्य करायचे हे दाऊद इब्राहिमने या ठिकाणी सुरू केलं. 3 फेब्रुवारी 2022 रोजी या संदर्भातला एक FIR दाखल झाला, NIA तो केला. त्यानंतर अनिस इब्राहिम, छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन, इकबाल मिर्ची, हसीना पारकर अशा सगळ्यांचं नेक्सस एक एस्टॅब्लिश व्हायला लागलं आणि या सगळ्यांना आरोपी बनवून या ठिकाणी हा गुन्हा दाखल झाला. आता प्रश्न काय आहे अध्यक्ष महोदय, दोन कॅरेक्टर आहेत महत्वाचे. एक आहे सरदार शाह अली खान. हा सरदार शाह अली खान कोण आहे? 1993 बॉम्बस्फोटचा आरोपी, डबल जन्मठेप झालेला, जेलमध्ये असलेला एक आरोपी. सरदार शाह अली खानवर काय आरोप आहे? त्याच्यावर आरोप आहे की त्यांनी कटामध्ये सहभाग घेतला, शस्त्र कसे बनवायचे, बॉम्ब कसे बनवायचे त्यांनी शिकून घेतलं. त्यानंतर तो बॉम्ब स्कूटरमध्ये त्यांनी प्लांट केला आणि त्या स्कूटर नेऊन ठेवल्या आणि तिथनं मुंबईमध्ये अशा प्रकारचे बॉम्बस्फोट झाले. म्हणजे हा काही साईडचा नाही, मुख्य आरोपींपैकी एक हा सरदार शाह अली खान. दुसरा कॅरेक्टर कोण आहे? तो आहे सलीम पटेल. हा सलीम पटेल कोण आहे? हा सलीम पटेल हा हसीना पारकर, जिला हसीना आपा म्हणतात, मारल्या त्या हसीना आपाचा हा फ्रंटमॅन. आणि 2009 साली आपण जर आपल्या क्राईम ब्रँचचा रेकॉर्ड बघितला तर क्राईम ब्रँचच्या रेकॉर्डमध्ये सलीम पटेलच्या नावाने ही हसीना पारकर संपत्ती घेते, तो फ्रंटमॅन आहे आणि जवळजवळ अशी 600 कोटीची संपत्ती ही घेतलेली आहे. अशा प्रकारचे रेकॉर्ड्स ज्यावेळेस माननीय RR पाटील साहेब होते त्या काळामध्ये आपल्या क्राईम ब्रँचने केले, त्यानंतर तिला अटक केली. आपल्या लक्षात असेल की एकदा मायनॉरिटी सेलच्या एका अध्यक्षाने आपल्या आबांना त्यांच्याकडे ईदेच्या निमित्ताने बोलवलं आणि त्यास पहिल्यांदा आबांवर आरोप लागला की दाऊदच्या माणसासोबत ते बसले, त्यांची चूक काहीच नव्हती. तो दाऊदचा माणूस जो त्यावेळेस आरोप लागला तो हा सलीम पटेल, त्याच्या बाजूला बसले म्हणून RR आबांसारख्या स्वच्छ माणसाला त्या ठिकाणी 2 दिवस सगळ्या चॅनल्सनी छळलं की एकीकडे दाऊद बॉम्बस्फोट करतो आणि त्याच्या माणसासोबत आबा तुम्ही बसू कसे शकता, त्यांनी माफी मागितली. ही दोन माणसं, या दोन माणसांनी काय केलं तर एक मुनिरा नावाच्या महिलेचं गोवावाला कंपाऊंड आहे, LBS रोडवर 3 एकराची जागा आहे. आता ज्यांना मुंबई माहिती आहे त्यांना माहिती आहे LBS रोडवरची जागा ही किती प्राइस लँड आहे. 3 एकराची जागा आहे LBS रोडवरली, ही या मुनिराची जागा. यांनी सांगितलं की त्याच्यावर अतिक्रमण आहे, ते आम्ही काढून देतो. आणि मग एक बोगस पॉवर ऑफ अटर्नी तयार केली आणि या बोगस पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर ती सगळी जागा ही सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली. सॉलिडस नावाची जी कंपनी आहे ती मंत्री महोदय नवाब मलिक यांच्या परिवाराची कंपनी. सॉलिडस कंपनीला त्यांनी विकली किती रुपयात?
त्यावेळचा मार्केट रेट होता 2000 रुपये चौरस फूट. ही जमीन विकली आहे 25 रुपये चौरस फुटाने. मुंबईमध्ये उकिरड्याची जागाही 25 रुपयाने मिळत नाही आणि पेमेंट केला 15 रुपयाचा. आणि मला आश्चर्य वाटतं, बाकी त्यातलं सगळं सोडून द्या, मी दादा तुम्हाला विचारतो, शिंदेसाहेब तुम्हाला विचारतो की तुम्हाला माहिती असताना, बाकी जाऊ द्या व्यवहार, त्याचा क्रिमिनल अँगलही जाऊ द्या, पण तुम्हाला माहिती असताना हा व्यक्ती गुन्हेगार आहे, हा जेलमध्ये आहे, पॅरोलवर बाहेर आहे, मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा गुन्हा आहे, हा दुसरा हसीना आपाचा फ्रंटमॅन आहे, तुम्ही त्याच्याशी व्यवहार केला असता? त्याचा फोटो, दोघांचे फोटो, त्याच्याखाली तुमचा फोटो आणि तिघांनी सही करून अशा प्रकारे खरेदी केली असती? अध्यक्ष महोदय, हा सवाल आहे, वाय डीड यू डू बिझनेस विथ द किलर्स ऑफ मुंबई? मुंबईतला ज्यांनी बॉम्बस्फोटाने होरपळून काढलं, ज्यांच्यावर थेट आरोप आहेत त्यांच्यासोबत. पण अध्यक्ष महोदय, ही कहाणी इथेच संपत नाहीये, ही कहाणी पुढे गेली. हा तर गुन्हा आहेच आणि त्या प्रॉपर्टीतनं मोठ्या प्रमाणात नंतर पैसा कमवलाय, पण इथे संपत नाही. याच्यामध्ये जो काही रिमांड आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, शाहवली खान जो नाशिकच्या का औरंगाबादच्या जेलमध्ये आहे, तिथे जाऊन त्याची जबानी घेतली आहे. तो काही ईडीच्या अंडर नाही आहे, तो जेलमध्ये आहे, राज्य सरकारच्या जेलमध्ये. तिथे जाऊन त्याची व्हिडिओवर जबानी घेतली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. सलीम पटेल तर गेलाय, तो मेला, पण ज्या ठिकाणी हसीना आपासोबत व्यवहार झाला, हसीना पारकर सोबत व्यवहार झाला, एका ट्रॅव्हल एजंटचं कार्यालय, या ट्रॅव्हल एजंटच्या कार्यालयामध्ये त्या ट्रॅव्हल एजंटनी मान्य केलं की हे सगळे या ठिकाणी येत होते, हसीना पारकर सोबत इथे बैठका झाल्या, त्या ट्रॅव्हल एजंटने हे मान्य केलं की माझ्यासमोर व्यवहार झाला, एवढंच नाही तर एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये आहे, त्याचं नाव मी विसरलो, आता मला पाहावं लागेल. यांनी जो एका दुसऱ्या कंपनीमध्ये यांचा पार्टनर आहे, त्यांनी हे बयान दिलंय की माझ्या हाताने मी हे पैसे दिले, हसीना पारकरला माझ्या हाताने मी पैसे दिले. म्हणजे अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये मंत्री हे मुंबईच्या गुन्हेगारांशी, साहेब ते कोणा सोडून द्या, तुम्ही सरकारी पक्ष आहे, आम्ही विरोधी पक्ष आहोत, तुम्ही कोणी आमचे शत्रू नाही आहे. आजही तुमच्यापैकी कोणाही कडे येऊन मी जेवू शकतो, तुम्ही मला नाही म्हणणार नाही, ही शत्रुता नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, मुंबईच्या गुन्हेगारांशी अशा प्रकारचा व्यवहार करण्याची हिंमत होते कशी? आणि त्याच्यानंतर कमीत कमी 10 पत्र मंत्री महोदय नवाब मलिक यांचे महानगरपालिकेत आहेत, वेगवेगळ्या फोरमवर आहेत, हे सगळं त्यांनी रेग्युलराइज करून घेतलंय. म्हणजे मुळातच त्या पर्टिक्युलर जागेवर 10x10 टेनन्सी होती, ती चुकीची होती, पण या मुनिरा मर्चंट का काय नाव त्यांचं, खोटी त्यांनी गवाही दिली. हे महत्वाचं आहे, जमिनीच्या ज्या मालकीण आहेत त्यांनी सांगितलं मला एकही पैसा मिळाला नाही, आणि माझ्याकडनं पहिल्यांदा सांगितलं अतिक्रमण काढून घेतो म्हणून एक पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि दुसरी पॉवर ऑफ अटर्नी मी केलीच नाहीये. म्हणजे ज्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे त्या मुनिरा आणि त्या दुसऱ्या बाई, त्या दोघी जणी आहेत मायलेक, त्यांची जमीन विकली आहे, त्यांनी सांगितली पॉवर ऑफ अटर्नीच आम्ही केलेली नाही. आणि या संपूर्ण सौद्यामध्ये एक नवा पैसाही मालकांना नाही मिळाला. पैसा कोणाला मिळाला? पैसा मिळाला हसीना पारकरला, सलीम पटेलला आणि हा जो शाहवली खान आहे. आज मला एवढंच विचारायचं आहे की या देशांच्या शत्रूला व्यवहारामध्ये काळा पैसा मिळाल्यानंतर ते काय या देशाच्या भल्याचा विचार करणार आहे? हा कधीचाही असला तरी महत्वाचा आहे, बसून बोलू नका. हे सगळं कोर्टात बोलले आहे, त्याच्यानंतर रिमांड मिळाली आहे, तेही वाचून दाखवतो, पाहिजे असेल तर पूर्ण रिमांडचा ऑर्डरच आणला आहे.
हे जे काही अध्यक्ष महोदय ज्यावेळेस हे सांगण्यात आलं की ईडीचा कायदा कसा लागेल वगैरे रिमांडच्या वेळीच कोर्टाने इट इज अ प्राइम ऑफिसी केस म्हटलाय प्राइम ऑफिसी आणि त्याच्यानंतर हे सांगितलंय ऍज पर सेक्शन 3 ऑफ द ऑफेन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग इज अ कंटिन्युईंग इन नेचर अँड इट कंटिन्यूज टिल सच टाइम अ पर्सन एन्जॉईंग द प्रोसीड्स ऑफ क्राईम बाय इट्स कन्सीलमेंट अँड पोझेशन ऑर ऍक्विजिशन ऑर यूज ऑफ अनटेंटेड प्रॉपर्टी ऑर यूज ऑर प्रोजेक्टिंग द सेम ऍज अनटेंटेड प्रॉपर्टी देर इज अ मटेरियल टू इंडिकेट दॅट द अक्यूज्ड इज इन पोझेशन ऑफ द सेड प्रॉपर्टी प्राइम ऑफिसी an assistant director on the basis of material in his possession has reason to believe that the accused has committed an offence under section 3 of the PMLA arrest order indicates that grounds of the arrest are communicated to the accused it seems that there is a substantial compliance under section 19 of the PMLA act there are reasonable grounds to believe that the accusations are well founded under PMLA a court manta hai आणि त्याच्यानंतर आय एम ऑफ कन्सिडर्ड व्ह्यू दॅट कस्टोडियल इंट्रोगेशन ऑफ द अक्यूज इज नेसेसरी टू अनअर्थ ऑल द रॅमिफिकेशन इन्वॉल्व्ड इन द क्राईम इट इज इम्परेटिव्ह टू नोट दॅट कस्टोडियल इंट्रोगेशन ऑफ द अक्यूज इज नेसेसरी टू कलेक्ट सीज रिकवर्ड डॉक्युमेंट ऍट द इन्स्टन्स ऑफ द अक्यूज द प्रोसीड्स ऑफ क्राईम तुम्ही म्हणाले ना हे लिहिलं आहे त्यांनी द प्रोसीड्स ऑफ क्राईम हॅज ट्रॅव्हल्स सिन्स लास्ट 20 इयर्स अँड मोर Therefore, sufficient time is required to be granted for the investigation of the offence. Resultantly, I am inclined to pass the following order. Accused Muhammad Nawab Muhammad Islam Malik, alias Nawab Malik, is remanded to the custody of Enforcement Directorate. Adhyaksha Mohode, हा प्रश्न व्यक्तीचा नाहीच आहे. हा प्रश्न एवढाच आहे की एखादा मंत्री कोर्टाची ईडीची नाहीये एखादा मंत्री देशाच्या शत्रूंसोबत व्यवहार करत असेल आणि ज्यावेळेस व्यवहार केला त्यावेळेस ते अक्यूज आहेत मुंबईच्या बॉम्बस्फोटाचे अक्यूज आहेत त्याच्यानंतर लगेच कन्व्हिक्ट झाले त्यावेळेस पॅरोलवर बाहेर आहे त्यांनी दिलंय त्यांनी त्याच्या जबानीमध्ये सगळं दिलेलं आहे काय काय घडलंय दिलेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्हाला काही आमची काही अशी कॉम्पिटिशन लागलेली नाही की मंत्र्यांचे राजीनामे घ्या आम्ही काय रोज उठसूट मंत्र्याचे राजीनामे मागत नाही मी विरोधी पक्षनेता झाल्यापासून मी एकाही मंत्र्याचा राजीनामा मागितला नाही मी मुख्यमंत्र्यांचा नाही मागितलं कधीच नाही मागितला कारण मला माझी जबाबदारी समजते मी कधीच नाही मागितला पण या ठिकाणी जर अशा प्रकारे थेट आरोप मंत्र्यांवर होत असतील मी माननीय जयंत पाटील साहेबांची प्रेस कॉन्फरन्स बघितली बिचारे खूप त्या ठिकाणी प्रयत्न करत होते डिफेंड करायचा मधले मधले मुद्दे सोडून सांगत होते म्हणून आज मी पूर्ण स्टोरी तुमच्या समोर ठेवली एवढीच नाही आहे अजून 3 अशा प्रकारचे सौदे आहेत ज्या सौद्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मनी लॉन्ड्रिंगही झालाय पण मनी लॉन्ड्रिंग म्हणजे कुठलाही गुन्हा गुन्हाच असतो पण मनी लॉन्ड्रिंग हे जर टेरर फंडिंग मध्ये गेलं तर अध्यक्ष महोदय हा आमचा सवाल नाही विरोधकांचा नाही आहे तुम्हाला कदाचित वाटत असेल की आम्ही राजीनामा घेतला तर विरोधकांचा विजय नाही आमचा विजय नाही आहे हा विजय मुंबईच्या जनतेचा होईल भारताच्या जनतेचा होईल महाराष्ट्राच्या जनतेचा होईल कारण ज्याचा ज्याचा संबंध या ठिकाणी ज्याचा ज्याचा संबंध देशाच्या शत्रूशी थेट आलेला आहे या सभागृहामध्ये त्याला बसण्याचा अधिकार आहे का या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का मी पुन्हा सांगतो आर आर पाटील साहेबांची काय चूक होती त्यांना माहिती नव्हतं पण त्यांच्या बाजूला तो सलीम पटेल बसला 2 दिवस मीडियावर त्याचा चेहरा गोल आर आर पाटील साहेबांचा चेहरा गोल करून मुंबईच्या मारेकऱ्यासोबत दाऊदच्या माणसासोबत अरे इथे तर थेट व्यवहार करणारा व्यक्ती त्या मला आठवतं की त्यावेळी विरोधी पक्षांनी मागणी केली होती आर आर पाटलांच्या राजीनाम्याची पण मला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मी सांगितलं की आर आर पाटलांची चूक सांगता येणार नाही ही चूक असेल तर ही पोलीस विभागाची चूक आहे त्यांनी त्यांना पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं की कोण कोण लोक त्या ठिकाणी आहेत आयबीनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की कोण कोण लोक त्या ठिकाणी आहेत तुम्ही जाऊ नका हे त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे अनावधानाने ते त्या ठिकाणी गेले
आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी जर मंत्री महोदय नवाब मलिक साहेबांचा राजीनामा आपण घेतला नाही तर सरकार कोणाला प्रोटेक्ट करताय, कोणाला करताय, काम या आरोप लावू नये। कोणाच्या विरुद्ध अध्यक्ष महोदय या ठिकाणी कोणाला सपोर्ट आपण करतोय? माझी तर विनंती असेल एकदा शांतपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे नेते यांनी बसून विचार करा, विचार करा की अशा प्रकारे जर आपण हे टॉलरेट करणार असू तर उद्याला ही मुंबई असुरक्षित झाली तर त्याचे जबाबदार आपण असू। कारण या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्यांना हे जर वाटलं की आमच्याशी व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही अडचण नाही आहे, हा परसेप्शनचा देखील विषय आहे। परसेप्शनचा, आर वी स्ट्रॉंग इनफ? एक राज्य म्हणून, एक स्टेट म्हणून आमच्याकडे ती इच्छाशक्ती आहे का? डू वी हॅव दॅट विल? ती विल आहे का आमच्याकडे? एकत्रितपणे काही आम्ही निर्णय घेऊ शकणार आहोत की नाही, हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रश्न आहे। आणि कदाचित मंत्री महोदय तुम्ही उत्तरामध्ये इकडचं तिकडचं सांगाल, आम्ही ऐकून घेऊ, पण इतिहासामध्ये हे निश्चित लिहिलं जाणार आहे, निश्चित लिहिलं जाणार आहे इतिहासामध्ये की इतकी प्रायमा फेसी केस असताना देखील ते अजून मंत्री आहेत। आणि माझं म्हणणं एवढंच आहे, तुमचं म्हणणं आहे ना, उद्या ते सुटले तर काळ घ्या ना, पुन्हा मंत्रिमंडळात स्वागत करा, सत्कार करा। तुम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा कधी घेतला? ते जेलमध्ये गेले नव्हते, कोर्टाचा ऑर्डर आल्याबरोबर तुम्ही राजीनामा घेतला। ते आमच्या संजय राठोडचा राजीनामा तुम्ही कधी घेतला? त्याच्यावर तर केसच रजिस्टर झाली नाही। आम्ही म्हणत होतो केस रजिस्टर करा, केस रजिस्टर करा, केस रजिस्टर झाली ना, अजूनही नाही। संजय राठोड याच्यावर अजूनही तुम्ही केस रजिस्टर केली नाही, तरी राजीनामा घेतला। मग हा काही वेगळा न्याय आहे का? याच्यातनं काही वेगळा संकेत द्यायचा आहे का? अध्यक्ष महोदय तुम्ही, मी पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो आणि मागणी करतो की श्री नवाब मलिक यांचा राजीनामा या सरकारने घेतलाच पाहिजे। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, पण मी आज या दोनच मुद्द्यांवर या ठिकाणी बोलणार आहे आणि दोन छोटे मुद्दे आपल्यासमोर मांडून मी या ठिकाणी थांबणार आहे। एक तर अध्यक्ष महोदय बापूसाहेब माणिकराव कुलकर्णी 71 वर्षाचे रेणापूर तालुक्यातले हे व्यक्ती आहेत। अध्यक्ष महोदय हे अनलायझर नावाचा जो यूट्यूब चॅनल चालतो त्या सुशील कुलकर्णीचे वडील आहेत। दोन व्यक्तींनी यांना थांबवलं, पहिल्यांदा पोलिसांचं ओळखपत्र दाखवलं आणि त्यानंतर चाकूनी त्यांच्यावर हल्ला केला। आता अध्यक्ष महोदय हे जे काही सुशील कुलकर्णी आहेत हे खुलं बोलतात, कोणाच्याही विरोधात बोलतात, तुमच्याही बोलतात, आमच्याही बोलतात, ते बोलतात। पण जर सरकारमध्ये सरकारच्या विरोधात बोललं किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोललं, त्यांचं नाव आहे बापूसाहेब कुलकर्णी। तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे हा एक मोजे माखणी वरपूड तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथे भर रस्त्यावर दिवसा सत्ता पक्षाशी संबंधित दोन नेत्यांनी ओपन गोळीबार केला, पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही, केस रजिस्टर होत नाही। तिथल्या सगळ्यांना विचारा, प्रत्येक जण नाव सांगतो, पण पोलीस म्हणतात तो अज्ञातांनी केलाय, ते कोण आहे आम्हाला माहिती नाहीये। त्यामुळे हे जे अज्ञात आहेत यांना शोधून यांच्यावर देखील FIR हा दाखल केला पाहिजे। मी शेवटी एवढंच सांगेन अध्यक्ष महोदय की ज्या प्रकारे हे सगळे प्रकरण आपल्या समोर आले आहेत, पुन्हा दोन मागण्या करतो। पहिली मागणी, संपूर्ण केस जी मी आपल्याला दिलेली आहे ही CBIला ट्रान्सफर करावी, आणि दुसरी मागणी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा। धन्यवाद, जय हिंद।